सरकारचा आहे का भारत सरकारचा आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं. इलेक्शन कमिशन कोणाचं आहे? भारत सरकारचं आहे. परंतु प्रचार जे करतं असतं भारत सरकारचं, पैसा जनतेचा, हे मोदी सरकार प्रचार करते, बरोबर आहे. आणि भारत सरकारच्या याच्यामध्ये सर्व हॅक करता येतं, खूप झाला केलं, विकसित देशामध्ये तिचा निषेध केला, विरोध केलेला आहे, तरीसुद्धा भारत सरकार याचा, मोदी सरकार याचा का जबरदस्ती करते? सरकारी यंत्रणा राबवून, सरकारी अधिकारी राबवून लोकांना डेमो द्यायचा. आतापर्यंत कोणत्याही इलेक्शनला डेमो दिला गेला नाही, पहिल्यांदा हे डेमो देत आहे. याचा अर्थ EVM अशी हँग होते आणि हे लोकांना मध्ये इन्फॉर्म समजण्याचा खात जबरदस्ती सरकारी यंत्रणा राबवून EVM मशीन डेमो दिला जात आहे. त्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करतो. आम्ही EVM हटाव, देश बचाव हे आमचा अजेंडा आहे. या संदर्भात आम्ही राष्ट्रपती आदरणीय सन्माननीय राष्ट्रपती यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. आम्ही या EVM मशीनचा विरोध करतो. EVM मशीन विकसित देशात सुद्धा EVM मशीन वापरत नाही, बॅलेट पेपर वापरतात. पुढील मतदान बॅलेट पेपर घ्यायचं अशी आमची सरकारला विनंती आहे, नाही तर आम्ही आमच्या मार्गाने आंदोलन करणार आहे.